नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधक मी महाराष्ट्र. गेल्या अनेक दिवसांपासून चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि एक चुकीचा पक्षाचा निर्णय असेल त्या निर्णय काय करू शकतो याचा प्रत्यय आज या ठिकाणी आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये केलेला आहे उमेदवारी करतील अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होती. अचानक या ठिकाणी राहुल दादा आहेत यांनी देखील केदारनाथ मी पाठिंबा देतो या निवडणुकीतून मी माघार घेतो अशा पद्धतीने पत्रकार परिषद घेत या ठिकाणी घोषणा केली होती. परंतु अचानक पक्षाने या ठिकाणी पुन्हा एकदा विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेत यांना या ठिकाणी उमेदवारी घोषित केली आणि त्यानंतर संपूर्ण चित्र आता बदललेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता माझ्या मागे या देवळा पंचायतीचे नगर परिषदेचे या ठिकाणी सदस्य आहेत. एकूण 17 सदस्य असलेली ही नगर पंचायतची बॉडी आहे. यामध्ये सर्व नगरसेवकांनी भाजप सदस्यपदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर मोठी खिंडार भाजपला या देवळामधून बघवायस मिळत आहे. काल देखील भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिला होता. महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला होता. म्हणजे राजीनाम्याचं सत्र सुरू असताना भाजपला मोठं खिंडार या ठिकाणी पडण्यास आता सुरुवात झालेली आहे. आपण यांच्याशी या ठिकाणी असलेल्या सदस्यांची चर्चा करणार आहोत. नेमकी काय प्रकार होता, नेमकी त्यांच्या मनात काय भावना आहेत हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल या ठिकाणी आपण आपला भाजपचा राजीनामा दिलेला आहे, काय आपला भावना? आम्ही प्रथम तर मी असं म्हणेल, आम्ही सर्वजण नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पक्ष व नेतृत्वाला मानणारे आहोत. या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात आमचे नेते माननीय केदारनाथ आहेर हे इच्छुक उमेदवार म्हणून काम करत आहेत आणि या सर्व कालावधीत गेल्या 30-32 वर्षापासून माननीय केदारनाथ आहेर हे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तर आतापर्यंतच्या ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांनी जिल्ह्यात मोठं भारतीय जनता पार्टीचं मोठं संघटन निर्माण केलेलं आहे. त्यांच्या कालावधीत विविध संस्थांवर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी निवडून आले. त्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या संस्थात भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आल्या आणि असं असताना आमच्या देवळा शहर असेल, तालुका असेल, चांदवड असेल, इथं त्यांनी गेल्या 30-32 वर्षापासून जनतेच्या प्रश्नांची खूप मोठी अशी सोडवणूक केलेली आहे. आमच्या शहराच्या बाबतीत म्हटलं तर ते आमचं केदारनाथशिवाय या शहराची जी काही आज प्रगती झालेली आहे ते माननीय केदारनाथ आहे यांच्यामुळे झालेली आणि ह्या पर्वाच्या जी भारतीय जनता पक्षाने जी 99 लोकांची उमेदवार जाहीर केल्या त्यात चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल आहेर यांनाच उमेदवारी कायम ठेवण्यात आली. म्हणून माननीय केदारनाथ आहेर यांच्या यांनी जे केलेलं काम आणि ह्या सगळ्या कामाच्या प्रति माननीय केदारनाथ आहेर यांना उमेदवारी न घोषित झाल्यामुळे आम्ही सर्व देवळा नगर पंचायतीचे 17 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा सामूहिकपणे देत आहोत. नक्कीच या ठिकाणी भाजपला मोठा धक्का पोहोचत आहे. काय वाटतं, भाजप कुठे चुकली किंवा पक्षश्रेष्ठी कुठे चुकले? पक्षश्रेष्ठीने तसं तर काही खूप दिवसापासून माननीय केदारनाथ आहे यांना सांगितलं होतं की तुम्ही काम करा. परंतु आणि हे सगळं होत असताना परवापर्यंत भारतीय विद्यमान आमदार माननीय डॉक्टर राहुल आहेर यांनी सुद्धा 4 दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की मी या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत थांबत असून आमचे बंधू माननीय केदारनाथ आहेर यांना उमेदवारी द्यावी बा असं त्यांनी घोषित केलं होतं. परंतु ही पक्ष नेतृत्वाने त्याची दखल घेतलेली दिसत नाही. यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचं आम्हाला जाणवत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो महिला सदस्य देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तीच महिला सदस्य देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या देखील भावना जाणून घेणं महत्वाचं आहे. काय सांगाल या ठिकाणी, नानांना उमेदवारी नाकारल्यामुळे आपण या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे, काय सांगाल? नाराज आहोत नगरसेवक सगळे, आम्ही देवळ्याचे सगळे माणसं सगळे नाराज आहेत. नानांना तिकीट भेटायला पाहिजे होतं. तुम्ही आतापर्यंत भाजपमध्ये होता, भाजप सुद्धा केला, कुंटेवाडी देवळवाडी वखारी सगळं प्रचार सुद्धा केला, आम्हाला खूप आशा होती. आपण भाजपचं काम केलेलं आहे, भारतीय जनता पक्षामध्ये आपण कार्यरत आहात संपूर्ण आहे. आज नानांना तिकीट नाकारल्यामुळे आपण भाजपमधून पक्ष सोडत आहात. आता आपली पुढची भूमिका काय राहील, नानांनी काय निर्णय घ्यावा किंवा आपली भूमिका काय राहील? नानांनी निर्णय चांगलाच घ्यायला पाहिजे, नानांकरता दादांनी निर्णय घ्यायला पाहिजे. दादांची भूमिका काय असली पाहिजे, काय वाटतं?
दादांची भूमिका आता काय असेल ते काय सांगता येणार नाही आपल्याला. नक्कीच बघू शकतात. नानांनी या ठिकाणी मोठा निर्णय घेतला पाहिजे असे या ठिकाणी उल्लेख या माता भगिनींनी केलेला आहे. त्याच पद्धतीने नानू आहे आपल्या सोबत आहेत. सोशल मीडियावरती कालपासून मोठ्या प्रमाणे कॅम्पेन केलं गेलं. बाहुबलीचा जो काही शॉट होता त्या ठिकाणी त्याच्या त्या ठिकाणी बाहुबलीने ज्या खंजीर खोपसलं गेलेलं होतं ते काहीतरी चित्र आणि तो आशयाचं संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झालं, घात झाला. अशा पाहिजे आशयाचे बॅनर्स व्हायरल झाले. आज कार्यकर्ता मेळावा देखील आहेत. नाना त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. परंतु कार्यकर्त्यांसमवेत आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं आवडेल की काय वाटतं, कशा पद्धतीने कार्यकर्ते नाराज आहेत, संपूर्ण सोशल मीडियावरती या ठिकाणी उद्रेक बघायला मिळत आहे, कार्यकर्ते कसे नाराज आहेत. खरं तर सांगायला गेलं तर सर्वजण म्हणतात की नानावरती अन्याय झाला. तर मी आणि माझे सर्व टीम आणि सर्व जे युवा वगैरे एकच सांगतील की नानावरती न्याय अन्याय झाला तर हा काय झालेला आहे. गेल्या 30 वर्षापासून जो माणूस ज्या पक्षासाठी काम करतोय, ज्या पक्ष संघटन करतोय, तर त्या माणसावर ज्या पद्धतीने अन्याय झाला, ज्या पद्धतीने घात झाला, त्याच पद्धतीने आमच्यावर देखील होईल. त्यामुळे या पक्षाला राजीनामा देतो. पक्ष म्हणजेच नाना का? पक्ष म्हणजेच नाना. नाना सांगतील ते दोर. आज नानांनी या ठिकाणी नानांना उमेदवारी नाकारली. आपण संपूर्ण देवळावासियांनी म्हणजे नगरपंचायत आज जो भाजपचा झेंडा होता तो खऱ्या अर्थाने उतरला असं आपण घोषित करू या ठिकाणी. काय वाटतं? नक्कीच असं घोषित केलं गेलं पाहिजे. आणि आता ही दुसरी पुढची जी लढाई राहील ती नानांची नसून आमच्या सर्वांची आहे. अनेक या ठिकाणी सदस्य या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. दादा काय वाटतं, काय आपली भूमिका राहणार आहे, नानांनी काय निर्णय घेतला पाहिजे, दादांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं? निश्चितच खऱ्या अर्थाने काल 2 दिवसापूर्वीच दादांनी जाहीर केलं होतं की मी भावाच्या पाठीशी असेल आणि नेतृत्वाला देखील तसं सांगून त्या ठिकाणी प्रेस केली होती आणि त्याच्यामुळे सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपलं एक मत बनवलं होतं की आपण नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि चांदवड देवळा मतदारसंघातून नानांना प्रचंड मताने निवडून विधानसभेवर पाठवू असं मत सगळ्या कार्यकर्त्यांनी बनवलेलं असताना परवा अचानकच जो मेसेज या ठिकाणी आला त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता बांधवांचा या ठिकाणी मिळत आहे. त्याच पद्धतीने हे काँग्रेस या ठिकाणी काल त्यांनी राजीनामा दिला होता. भाजपचे ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्याच पद्धतीने महिला आघाडीचा देखील या ठिकाणी राजीनामा आला होता. या ठिकाणी अनेक बांधव आहेत. आपली एक छोटीशी प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला महत्वाची वाटते. दादा काय सांगा, राहुल दादांना काय आव्हान कराल आणि नानांना काय आव्हान कराल? अजूनही वेळ गेलेली नाहीये. दादा जर थांबले, दादांनी कुटुंब एक संघ ठेवायचा प्रयत्न करावा, जो संदेश पूर्ण महाराष्ट्राला दिला जाईल. भावाभावांचं 4 दिवसापूर्वीचं जे प्रेम होतं, जनतेने दोघ भावांना डोक्यावर घेतलेलं होतं. सर्वसामान्य जनतेची एक अपेक्षा आहे की दोघं भावांनी एकजूट राहावं आणि ते सगळं करायचं फक्त राहुल दादांच्या हातात आहे. माननीय स्वर्गीय बाबा डॉक्टर दौलतराव आहेर यांनी जे प्रेम निर्माण करून ठेवलेलं आहे मतदारसंघात देवळा आणि चांदवड, तर ह्या दोघं मतदारसंघात बाबांचं जे नाव हे दोघं भावांनी उज्ज्वल करून ठेवलेलं आहे, त्या नावाला काळिमा पोचल्याचं काहीतरी हे षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र हे राहुल दादांमार्फत करून घेतलं जातंय हे दादांना लक्षात येत नाहीये. पक्ष नेतृत्वाने सुद्धा असा घात करू नये आणि राहुल दादांनी सुद्धा ह्या घाताला बळी पडू नये अशी एक छोटीशी माझी अपेक्षा राहील. कुटुंब एक संघ राहील एवढीच अपेक्षा. नक्कीच ही प्रतिक्रिया आपण बघितली. ही प्रतिक्रिया महत्वाची होती कारण की हे संभाजी आहेर केदारनाथ आहेर यांचे बंधू आहेत. एक बंधूने दुसऱ्या बंधूला या ठिकाणी अर्धहार मारलेली आहे की कुठेतरी दादा तुम्ही थांबलं पाहिजे, कुटुंब टिकवलं पाहिजे अशी साथ
केदारनाथ इथं आपण बघितलं असेल कार्यकर्ता मेळाव्यात घातलीस, पण प्रबंधूच्या माध्यमातून संभाजी दादांनी देखील या ठिकाणी ही साथ राहुल दादांना घातलेली आहे. आता राहुल दादा काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं आहे, पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं आहे. कारण की जर केदारनाथ तिकीट मिळालं नाही, उमेदवारी मिळाली नाही, तर या ठिकाणी भाजपचा गड म्हणून ओळखला जाणारा देवळा तालुका आणि या देवळामध्ये मध्ये असलेली महत्वाची भूमिका आणि महत्वाचं एक व्यासपीठ म्हणजे नगरपंचायतचे कार्यकर्ते जर या ठिकाणी सदस्य जर राजीनामा देत असतील तर या ठिकाणी भाजपला मोठं खिंडार पडलं हेच आपल्याला म्हणावं लागेल. याच पद्धतीने गावागावात जाऊन आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. याच प्रकारे पुढील अपडेट पुढील बातमी बघण्यासाठी प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.